यात्रा सगळ्या गोंयभर कशें पळयता तुवें तुमचें नांव ऑलमोस्ट हें जालां फायनल जालां फक्त अधिकृत घोशणा उरली अशें म्हणटा ह्या यत्नांत कितें दिता विक्रमी सर्वे फावट तुमकां कँडिडेट मेळटले अजून काही जे ऑफिशियल डिकल आपले असे काय डायरेक्टली म्हणू शकना परंतु उत्तर गोव्याचा आग्रा लोकांचं पहिलं वोटरांचा आग्रह पहिले तर तो आग्रह पाहूनच ते डिसिजन घेतले आणि निश्चितपणे उत्तर गोवा तुम्ही जाणार गेले पाच वेळा उत्तर गोव्याच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीक निवडून दिल्या आणि ह्याही वेळी घेतले आणि जसं 1999 आणि 2014 आम्ही दक्षिणेचं सीट जो आपण मिळेल त्याच पद्धतीनं आता तर भारतीय जनता पार्टी गोयची पॉवरफुल पार्टी झाली आहे जास्त आमदार 33 आमदार आमच्याकडे असा 40 पैकी आणि साऊथाचे तातूंतल्या काही आमदार काँग्रेसचे आमदार येले असतात त्यामुळे हे सगळं MGP आमच्या बरोबर असा गेल्या फावटी नाशिल्ले आणि म्हणून तो थोडे मार्जिनल सीट केलं यावेळी 100% साऊथाचं सीट आमचं मिळतं यावेळी दोन्ही गोयची सीट भारतीय जनता पार्टी मिळते दक्षिण गोव्याची ऑलमोस्ट लोक इलेक्शन मोडान चढ गेल्ले आसा ही कालच्यान सगळे भोंवतात काल तुम्ही सत्तरी गेल्ले एकदम बरो आसा काही जे प्रोजेक्ट आहात जे आम्ही खासदार निधीतून केले ताजे इनॉग्रेशन तांचे आता प्रोजेक्ट सोपोवपाचे काम जे आता बोर्ड लागचे पहिले आमकां करपाक जाय म्हणजे गेली 8 दीस आम्ही जे कितें प्रोजेक्ट तयार झाला ते पंचायत वा म्युनिसिपालिटीचे सपोर्ट करपाक आम्ही वयता भाऊ तुम्ही सगळ्या फावटी आता कॉन्टेस्ट करता सिक्स टर्म हय म्हणजे ऑर्डर मेळल्यानंतर आता सांगणार अजूनही हा किती काय ना पण ऑफिशियल यायचं आम्ही म्हणूकू शकणार किती दिवस लागतील आणखी एकच दिवस उद्या पण तुमकां असे दिसता की तुमचे नाव तरी रोकडे क्लिअर जावपाक इतल्यान जाहीर जावपाक जाय आशिल्ले काही काही पद्धती आसात ते आमची ॲडमिनिस्ट्रेशन जे आसा भारतीय जनता पार्टी ते स्टेप बाय स्टेप जरी जरी मना घातले पण ते त्या स्टेपाचेर वचून ते टिकले जातात हय डेफिनेटली कमी आमकां सदांच ताजें दिसता की ताजें जें मार्गदर्शन ताजें जें सपोर्ट पार्टीक मेळटालो पण ताका आमी मुकलेले आसात ते आमी कोंकणी भरून करूंक शकचीना परंतु आमी प्रयत्न करतात सगळे कार्यकर्ते सगळे भारतीय जनता पार्टी पक्षाचे लिडर मिळून की कोंकणी भरून काडपाचो प्रयत्न काय असंतुष्ट भाजपचे जे लोक आसात फॉर एक्झाम्पल उत्पन्न परेकर लक्ष्मीकांत पार्सेकर हिंदा तुम्ही लागी या वेचणुकेच्या निमतान परत पक्षात हाडप किंवा घेवप तर तांची इच्छा तांची इच्छा आणि जर हे दवरलं तर तितपणे ताजेर विचार जाता जाले डेफिनेटली अशें कितें तुमचो संपर्क बी आसा संपर्क तशें पर्सनली संपर्क आहा पण तांणी इच्छा प्रदर्शीत करपाक जाय न्ही बाबा अशें अशें कितें जालें तें जालें की आमी दुसऱ्या पार्टीचे लोक भारतीय जनता पार्टी घेता आमचे स्वतःचे लोक आहेत त्यांना कसे आम्ही कुशीन दौरतले काय दुरावा असतो अजून ना अजिबात ना इलेक्शनाक वता असताना तुम्ही खंयचो मुद्दो फुडें घेऊन चालतले कारण एक असे मुद्दे असतात खंयचो एक मेजर मुद्दो एकच हा डेव्हलपमेंट हो एकच मुद्दो असा पण काही जे काही अडचणी असतात काही काही विषय अडकले असतात ते योग्य पद्धतीने डिस्कशन करून हे करून अडकले विषय म्हणल्यार असे काही गोयच्या बाबतीत काही नोकऱ्यांचे विषय असतले थोडे आणि काही हांच्या बाबतीत असतले जमनीचे संदर्भात असे काही जे विषय असतात फॉर एक्झाम्पल असे विषय हे ॲडमिनिस्ट्रेशन बसून ताजेर विचार करून ते सॉल्व करतात पण सरकाराचे पहिले प्रायोरिटी ही ती असा लोकांक जे जे काही अडचणी जातात त्यो अडचणी पयस करप हे सरकारचे कर्तव्य असा आणि त्या कर्तव्यावेळी सरकार काम करतात इंडिया आघाडीचं आव्हान कितपत आहे काय इंडिया आघाडीचं आव्हान तसं काय फारसं आहे असं मला वाटतं कारण त्यांचे काय हे झाले तुम्ही बघितले कोण आले एकत्र आणि आज कसे फास्ट डिस्पर्स होत आहे त्यावरून गोव्यात आप आणि काँग्रेस एकत्र लढणार आहे नाही असं काही हरकत नाही भारतीय जनता पक्षाच्या मतावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही आज मोदीजीचं कार्य इथं गोव्याच्या सरकारचं डॉक्टर सावंतीचं कार्य लोकांनी बघितलेलं आहे आणि त्यामुळे जर प्रत्येकाने आपापल्या गावचा आपापल्या याचा विकास साधायचा असेल तर ते भारतीय जनता पक्षाने मागे राहिलं पाहिजे हे आज कन्फर्म झाले आहे आरजी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे आरजीचा म्हणजे इंडिया आघाडीची मतं पोडेल का आरजी मग काय येतो त्यांचा विषय आहे कुणीही राहा कोणाला कोणी अडवू शकत पण कुणीही यावं कुणीही राहावं आरजी पार्टीचं काय इफेक्ट जाऊ ना मला ना अजिबात कारण भारतीय जनता पक्षाचे जे वोटर्स आहेत ते कमिटेड असतात कार्यकर्ते कमिटेड आसात ते केन्ना आतां इलेक्शन जालां वोटींग जाल पक्ष ते निश्चय सुद्दां ना इतलें आमकां पूर्ण खात्री आसा आनी तांचेच आदाराचे पार्टी आज वयर सगळी थँक्यू थँक्यू